अजय चौधरी यांना तिकीट जाहीर झालेलं आहे. ठाकरे गटाकडून अजय चौधरींना तिकीट मिळणार आहे. शिवडीमधून अजय चौधरी यांनाच शेवटी तिकीट मिळणार आहे. शिवडी मतदारसंघामधून सुधीर साळवी देखील इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. दोघांनाही आज मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं होतं. मात्र शिवडीमधून अखेर अजय चौधरी यांनाच तिकीट देण्यात आलेलं आहे. दोन वेळा अजय चौधरी या ठिकाणाहून आमदार आहेत. पुन्हा एकदा अजय चौधरी यांनाच या ठिकाणी तिकीट देण्यात आलंय. आताची महत्वाची बातमी, शिवडीमधल्या या मतदारसंघावरून ठाकरे गटामध्येच थोडासा संभ्रम निर्माण झाला होता. अजय चौधरी सुधीर साळवी यामध्ये इच्छुक होते, मात्र अखेर शिवडीमधून अजय चौधरी यांनाच तिकीट देण्यात आलेलं आहे. शिवडीमधून अजय चौधरीच आता निवडणूक लढणार आहेत. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून. निवृत्ती, शिवडीमधून अखेर अजय चौधरीच. नक्कीच निखिल, आपण पाहतोय की मातोश्रीवरती थोड्याच वेळापूर्वी सर्व पदाधिकारी, शिवडीचे पदाधिकारी पोहोचले होते आणि सर्वांच्या मते जो आहे तो अजय चौधरी यांना ग्रीन सिग्नल जो आहे तो मातोश्रीवरून देण्यात आलेला आहे. आणि आता शिवडी विधानसभेचे उमेदवार जे आहेत ते मातोश्रीवरून डन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि सर्व उमेदवारी, सर्व नेते जे आहेत ते आता बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. सुधीर साळवी, आपण पाहतोय की सुधीर साळवी जे आहेत ते आता मातोश्रीवरून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुधीर साळवी न बोलता मातोश्रीवरून या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत, तर अजय चौधरी यांना मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे. आपण पाहत होतो की मातोश्रीवरती हा तिढा खरं तर सुटणार होता, कारण की खरं जर पाहायला गेलं तर अजय चौधरी यांना पुन्हा संधी दिली जाईल की नाही याची शक्यता कमी होती. कारण पहिल्या यादीमध्ये जे आहे ते अजय चौधरी यांचं नाव नव्हतं, त्यामुळे नक्की कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतु अजय चौधरी यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे, म्हणजे ठाकरे गटाकडून जे सर्व विद्यमान आमदार होते त्या विद्यमान आमदारांना देखील संधी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरीकडे आपण पाहतोय की सुधीर साळवी जे आहे ते मातोश्रीवरून तडकाफडकी निघून गेलेले आहेत, कारण सुधीर साळवी सुद्धा इच्छुक होते. सुधीर साळवींनी पूर्णपणे तयारी केली होती, कारण त्यांचं म्हणणं होतं की 2014 पासून मी शिवडी विधानसभेची तयारी करतोय, परंतु ज्येष्ठ नेते आमच्या मतदारसंघामध्ये असल्यामुळे मी कुठेतरी लढण्यासाठी मला मातोश्रीवरून किंवा नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळत नव्हता. परंतु यावेळी जो आहे तो पूर्णपणे त्यांनी तयारी केली होती. परंतु तरी देखील अजय चौधरी यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. आता सध्या आपण जर पाहिलं तर सर्व मातोश्री शिवडी विधानसभेचे सर्व पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी पोहोचले होते. परंतु अजय चौधरी आता थोड्याच वेळामध्ये एबी फॉर्म देखील घेऊन बाहेर पडणार आहेत. सुधीर साळवी न बोलताच जे आहेत ते आता गेलेले आहेत, त्याच्यामुळे सुधीर साळवींच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण की या अगोदर आपण जर पाहिलं तर मनसेकडून बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर दुसरीकडे आता बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी अशी उमेदवारी जी आहे ती निश्चित झाली आहे. त्याच्यामुळे आता सुधीर साळवी यांच्या भूमिका नक्की काय आहे हे पाहणं महत्वाचं असेल. निखिला, नक्कीच अजय चौधरींना शिवडीमधून तिकीट देण्यात आलेलं आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये अखेर अजय चौधरी यांना शिवडीमधून तिकीट देण्यात आलेलं आहे. सुधीर साळवी देखील शिवडीमधून लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यानंतर मातोश्रीवरून ते आता निघून गेले आहेत.